आम्हाला सरकार स्थापनेचं पत्र मिळालेलं आहे. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे, राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेचं पत्र दिलेलं आहे. सरकार स्थापनेचं पत्र सध्या सुप्रीम कोर्टात देण्यात येणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा दावा केलेला आहे. पत्र सध्या राजभवनात नसल्याची माहिती देखील यावेळी फडणवीस यांनी दिलेली आहे. आताची ही महत्त्वाची बातमी आहे, आम्हाला सरकार स्थापनेचं पत्र मिळालेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सरकार स्थापनेचं पत्र मिळालं नाही, हे सरकार घटनाबाह्य आहे असं चर्चांना सध्या उधाण आलेली आहे. त्याचं खंडन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा दावा केलेला आहे. पत्र सध्या राजभवनात नसल्याची माहिती देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आम्हाला सरकार स्थापनेचं पत्र मिळालं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेचं पत्र दिलेलं आहे असं देखील यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा दावा केलेला आहे. पत्र सध्या राजभवनात नसल्याची माहिती देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. आम्हाला सरकार स्थापनेचं पत्र मिळालेलं आहे असं त्यांनी म्हटलंय. सरकार स्थापनेचं कुठलंही पत्र नसल्याचं म्हटलं जात होतं आणि हे सरकार घटनाबाह्य आहे असं देखील म्हटलं जात होतं. या संपूर्ण आरोपाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर खंडन केलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केलेला आहे.